जय मल्हारनी चालनाचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नवीन युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून निवडणूक निरीक्षक अधिकारी मनीष टागोर यांनी पत्रकार परिषदेत घेत यात माहिती दिलेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतील युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची मुदत संपल्यानंतर नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी काँग्रेस पक्षाचे बिहारचे मनीष टागोर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली. सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्यांनाही युवक कार्यकारिणीत संधी मिळावी या उद्देशाने ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत असून दिनांक 27 ऑक्टोबरपासून ते 1 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून 2 नोव्हेंबरला अर्जाची छाननी करून 3 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार निश्चित केले जाणार असून पुढील 12 नोव्हेंबरपासून ते 12 डिसेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबवून युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय निवडणूक निरीक्षक अधिकारी मनीष टागोर व नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी दिलेली आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. हम लोग महाराष्ट्र के अंदर चौथे फेज के युवक काँग्रेस के चुनाव का जो चुनावी प्रक्रिया है उसमें हम लोग पहुंच चुके हैं. हमारे नेता श्री राहुल गांधी जी का एक बहुत ही बड़ा सपना है. जो जमीन से जुड़ा हुआ इंसान हो, यूथ हो, जिसको कोई देखने वाला नहीं हो, बिना पैरवी का अपने दम पर जनताओं के बीच से चुन करके यूथ कांग्रेस के द्वारा वो नेता बन सकते हैं. ये जो प्रक्रिया होती है वो पूरा का पूरा सिस्टम जो होता है वो इलेक्शन के थ्रू होता है. इस बार का जो पहले अभी हम लोग जो जो प्रत्याशी जो युवा महाराष्ट्र पूरे महाराष्ट्र के अंदर कोई भी युवा जो यूथ कांग्रेस में अपनी आस्था रखते हैं वो चुनाव लड़ना चाहते हैं वो सबसे पहले अपना नॉमिनेशन करेंगे. नॉमिनेशन का डेट 27 तारीख से स्टार्ट हो गया है, 27 अक्टूबर से इसका लास्ट डेट 2 नवम्बर तक है. इस बीच में जिन किन्हीं भी युवा साथियों को इसमें जुड़ने की और जिस किसी भी युवा साथियों को इसमें जुड़ना है और नॉमिनेशन करना है वो पहले नॉमिनेशन करें. नॉमिनेशन करने के बाद इनका जो नेक्स्ट प्रक्रिया है वो है नेक्स्ट प्रक्रिया में इन लोगों को मिलेगा दिसंबर के फर्स्ट वीक तक इन लोगों को मेम्बरशिप करना है. और जब ये लोग मेम्बरशिप करेंगे उसी टाइम जो मेम्बर बनेंगे वो उसी टाइम अपने अपने कैंडिडेट को वोट करेंगे. हमारा जो ढांचा है वो पांच तरह का ढांचा है. एक पहला ये है जो हम लोग का जो नॉमिनेशन होगा वो पहला नॉमिनेशन करेगा स्टेट बॉडी के लिए. स्टेट बॉडी में वो प्रेसिडेंट करेंगे, जीएस करेंगे, जनरल सेक्रेटरी, फिर वो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट और डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी के लिए करेंगे और जो विधानसभा लड़ना चाहते हैं वो विधानसभा में अपना नॉमिनेशन करेंगे. महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस की कार्यकारिणी जी होती त्याची मुदत 2021 पर्यंत होती ती संपलेली आहे आणि म्हणून या देशाचे युवा नेते आदरणीय श्री राहुलजी गांधी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी म्हणून बिहारहून आज श्री महेश टागोर हे विभागीय निवडणूक अधिकारी म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती देण्यासाठी आलेले आहे. निवडणुकीची प्रक्रिया अशी राहणार आहे की 27 ऑक्टोबरपासून तर 2 ऑक्टोबरपर्यंत नॉमिनेशन सादर करायचे आहे. 1 नोव्हेंबर त्याच्यानंतर त्या नॉमिनेशनवर ऑब्जेक्शन घेण्याची जी दिनांक प्रस्तावित केलेली आहे ती 28 ते 2 नोव्हेंबरपर्यंत आहे आणि नॉमिनेशन फायनल करण्याची जी तारीख आहे ती 3 नोव्हेंबर 2021 आहे. तर अशा पद्धतीने हा निवडणुकीचा कार्यक्रम होणार आहे. ह्याच्यामध्ये निवडणूक प्रक्रिया जी आहे ती आपण सर्वसाधारणपणे खालून वर जात असतो परंतु यावेळेस युवक काँग्रेसच्या साठीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आधी प्रेसिडेंटसाठी महाराष्ट्र प्रेसिडेंटसाठी मतदान होईल, त्याच्यानंतर विभागीय, त्याच्यानंतर जिल्हा
आणि नंतर या निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर जिल्ह्यातून मग तालुका लेव्हलच्या निवडणूक प्रक्रिया ज्या आहेत त्या होणार आहेत. संपूर्ण लोकशाही मार्गाने निवडणुका व्हाव्या, सामान्यातला सामान्य जो युवक आहे त्याला संधी मिळावी. म्हणजे आपण असं बघतो की मोठमोठ्या घराण्यांमधून बरेचसे लोक राजकारणामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये येतात, परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ही परंपरा आहे की सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जो निष्ठावान आहे, प्रामाणिक आहे, पक्षाबरोबर जोडलेला आहे, खाली काम करतो, अशाला संधी मिळावी म्हणून ही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात येत आहे.